राहता तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानं निघोज परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर निघोज येथे ओढ्याचं पाणी काही घरांमध्ये घुसून या ठिकाणी नागरिकांनाही मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. येथील नागरिकांचे हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आढावा घेतला. याप्रसंगी शिवसेना शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, जिल्हा संघटक विजय काळे, शरद मते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार लोखंडे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी सूचना केल्याचं सांगितलं. शिर्डी मतदारसंघामध्ये ज्या पावसाच्या अचानक पावसामध्ये शिर्डी विधानसभेमध्ये जो पाऊस झाला, शेतकऱ्यांचं आणि घराचं आतूनच नुकसान झालेलं आहे. आणि संबंधित मी जिल्हाधिकारी आहे, तहसीलदार आहे, BDO आहे, त्यांना संबंधित सांगितले. दोन्ही कारखाने त्या ठिकाणी मदत करतात, परंतु मदतीचा हात केल्यानंतर देखील लोकांना शेवटपर्यंत मदत झाली पाहिजे. आणि जे घरकुलं त्या कॅनलच्या बाजूने नदीच्या काठात बेकायदेशीर बनवलेले, शासनाची देखील चूक आहे. त्यांनी तातडीने रमाईमध्ये त्याला समाविष्ट करून त्या लोकांना तिथे स्थानिक तिथे बांधकाम करून देण्याची भूमिका मी कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे. आणि ज्या फळबाग असेल किंवा शेती वाहून गेली काही, ते कांद्याचाळी असेल, त्यांना पूर्ण पैसे देण्याची भूमिका शासनातर्फे आणि शासनाकडे मी खासदार म्हणून मानण्याची भूमिका. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी.